मानसिक आजारांचं प्रमाण प्रचंड असण्यामागे दुसरं कारण असं की मानसिक आजारांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही खूपच संकुचित आणि मागासलेला आहे. आपण साधी शिंक आली की डॉक्टरकडे धाव घेतो, हृदयाची धडधड वाढली, पोटात गडबड झाली की लगेच हॉस्पिटलमध्ये पळतो. पण तीच गडबड आणि धडधड मानसिक अस्वास्थ्यामुळेही होऊ शकते. त्यासाठी मन आधी शांत आणि निरोगी करायला हवं हे आपल्या गावीही नसतं, आणि त्यातून चुकून कोणी मानसरोग तज्ज्ञाचा किंवा मानसोपचाराचा सल्ला दिला तर त्यालाच ऐकवलं जातं, मला काय वेळ लागलाय का सायकोथेरपिस्टकडे जायला, असं सगळं आपलं चित्र आहे. गंमत म्हणजे अनेक शारीरिक आजारांचं कारण हे मानसिक अस्वास्थ्यातून आलेलं असतं. त्यामुळेच आपल्याकडे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण किंवा चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम अशी सुभाषित निर्माण झाली असावीत.